जगभरामध्ये सध्या आपण अफगाणिस्तानची चर्चा पाहतोय अफगाणिस्तानवरती आता यांनी सत्ता मिळवली आहे आणि त्यानंतर तिथल्या परिस्थितीचे अत्यंत भयावह असे व्हिडिओ आपण स्वतः सोशल मीडियावरती सुद्धा पाहिले असतील मात्र स्वतः अफगाणिस्तानमध्ये मा जवळजवळ चार वर्ष राहिलेल्या आणि अफगाणिस्तान संदर्भात अफगाण डायरी हे जे पुस्तक आहे ते पुस्तकसुद्धा त्याने लिहिले त्याचं इंग्लिश भाषांतरसुद्धा आहे त्या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा रानडे आज माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत अफगाणिस्तानविषयीच्या त्यांच्या अनुभवांच्या त्याच पद्धतीनं सध्याची परिस्थिती या सगळ्या संदर्भात गप्पा मारणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप स्वागत आहे एच डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपण जर बघितलं तर अफगाणिस्तानवर सातत्यानं कोण ना कोण सत्ता काबीज करायचा प्रयत्न करत असतं रशिया असेल अमेरिका असेल किंवा आता त्यांच्यातलेच तालिबान पण हे असं म्हणजे नेमकं का होतं की बाबा तिथे सतत असे सत्तांतर का बघायला मिळतात हे काय सांगू का राजकीय सत्ता कशी मिळवायची सगळ्या जगाचा जर इतिहास बघितला ना तुम्ही तर त्याच्यामधलं सगळं तेच आहे सगळं अगदी आणि मला असं वाटतं की आर्थिक सत्ता म्हणजे पैसा कसा मिळवायचा आणि राजकीय सत्ता कशी मिळवायची आणि अफगाणिस्तान एक देश असा आहे की तिथे पेट्रोल म्हणजे आत्ता त्याला पेट्रोल म्हणतात त्याचे खनिज तेल म्हणतात ना त्याचे हे आहेत विहिरी आहेत म्हणजे आणि त्या रशियाने विकत घेतल्या होत्या आणि त्यांची माणसायची ते घेऊन जायचे आणि तिथे पेट्रोल करे की ते अफगाण लोक आम्हाला म्हणाले की आम्हालाच आमच्याच देशात तयार झालेलं तेल आम्हाला विकत घ्यायला लागते आणि तिथे न डोंगर म्हणजे मी सांगितलं तुम्हाला आकाशाला भेडतील इतके डोंगरांपासून दऱ्या म्हणजे खालपर्यंत जातील असे पाताळापर्यंत अशा दऱ्या बघितल्या सगळ्या बघितल्याच होत्या मी आणि त्या डोंगरचं तोडलं आणि हे केलं ना ओरवडलं ना त्यातून हिरे माणकं काय काय तिथून दिसायचं आणि तिथे ना, 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 ना शेतकरी जे होते ना आजूबाजूला खेडेगावातून होते ना अफू ज्याला आपण गांजा म्हणतात त्याची शेती मग ह्या सगळ्या लोकांना असं वाटत होतं की हा पैसा आम्हाला पाहिजे आणि हु. आम्हाला ह्यांच्यावरती राज्य सत्ता केली आम्ही तर आम्हाला हा पैसा सगळा लुटता येईल म्हणूनच ते पुस्तक लिहिले मी अनुबंध धर्मसंस्कृतीचे आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्तेची झळ ती कोणत्या कोणत्या देशाला लावली आहे हे सगळं मी बघितलं आहे फक्त अफगाणिस्तानच नाही सगळीकडेच बघितलं आहे आपल्या भारतामध्ये तेच झालं आहे की ब्रिटिश जेव्हा आले मोगल जेव्हा आले पहिल्यांदा इथे सगळं लुटलेच नंतर मोगल इथे सेटल झाले होते पण पहिल्यांदा सगळे जे आले होते गर, ते असं सगळं झाले ते बघितलं आणि मग त्याच्यासाठी सगळ्या जगभरच्या लोकांना अफगाणिस्तानवरती ताबा मिळवायचा होता आता आपण जर बघितलं तर आता जी तालिबानांनी सत्ता काबीज केली त्यानंतर सगळ्यात जास्त चिंता कुठल्या वर्गाची आहे तर स्त्रिया तिथल्या आणि त्याच पद्धतीनं लहान मुलं कारण स्त्रियांचं स्वातंत्र्य ह्याच्यावरती आपण जगभरामध्ये अनेक मोहिमा झालेल्या बघतो पण आता अफगाणिस्तानमधल्या स्त्रियांचं सगळं स्वातंत्र्य जाणार आहे असं बोललं जात आहे तुम्ही तिथे होता तेव्हा स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या काय होती आणि आता तालिबानी आल्यावरती काय बदलणार हे सुद्धा सांगू का, का आम्ही गेलो तो तेव्हा काबुल शहरामध्ये जे मुख्य शहर जे असते ना तिथे सगळ्या बायकांचे ड्रेसेस सगळे वेस्टर्न ड्रेसेस स्कर्ट्स फ्रॉक्स असे घातलेले बुरखा घालायच्या नाहीत तुम्ही जेव्हा गे तुम गेला हो उंच टाच आणि मला त्या म्हणायच्या बायकाकडून फारसी बोलायला तू उंच टाचनचे ब बूट घालतलीस काय म्हणून असं मला म्हणायच्या आणि मग मी तिथे गेल्या जीन्स वगैरे घालायला सुरुवातच केली होती मी अगदी कारण हिंडा फिरायला आणि बर्फातून चालताना ते सोपं पडतं ना साडी घेतली की ती कसं बर्फातून चालणार तुम्ही असं कसं झालं आणि बुरखा घालायच्या ना इतका मेकअप करायच्या तिथल्या बायका काबूलमधल्या जे मुख्य आहेत पण काबूलमधल्या गल्ल्या गलातून गेलं की बायका बुरखा घालायच्या बरं आणि मग आम्ही सगळ्या काबूलभर म्हणजे अफगाणिस्तानभर छोट्या छोट्या गावातून बघितलं ना रस्त्यातून बायका दिसायच्या भरपूर पण बुरखा घातलेल्या बुरखा घेतला पण आत्ता आत्ता जे झालं आहे ना ते आत्ता आले त्या आणि तेव्हा काय होतं आपल्याकडे सुद्धा तीच तलाकची सुरुवातच झालेली आहे तेवढी म्हणजे की बाईला आपल्या बायकोला तीनदा तुला तलाक दिला तलाक दिला तिलाक दिला की मध्यरात्री तिला घराच्या बाहेर काढायचं <assistir> किंवा पत्र पाठवायचं तुला तलाक दिला तिला सोडून टाक तिथे तसं हो <optimization> नव्हतं तिला सांगायचं की मला तुझं हे वागणं पसंत नाही आहे तुला मी तलाक देणार एक महिन्याची मुदत तिला मग दोन तीन महिने झाले की मग ते नाहीतर ती बायका जमवून घ्यायच्या नाही तर त्यांना तिथे चार लग्न करायची परवानगीच होती की तिथे बरं अजून सुरू होती पण आता काय झालं आहे की त्या बायकांना कोणालाही बुरखाच घालायला पाहिजे पूर्णपणाने आणि एवढंच नाही हातात आणि पायात पण मोजे घालायला पाहिजेत घराच्या बाहेर पडायचंच नाही अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही आणि जर समजा कोणी आजारी असलं कोणतं मेलेलं असलं कोणाला जायचं तर गेला तर तुम्हाला हातापायात पण मोजे घालायचे शरीराचं एक कण दिसता कामासाने आणि जाताना एखाद्या पुरुषाला बरोबर घेऊन जायचं पुरुष पुढे तुम्ही मागे आणि तुमचा लहान मुलगा जरी बरोबर असला तरी मुलगा पुढे तुम्ही मागे ही स्थिती तेव्हा पण होती सगळी छोट्या गावातून पण आता तर भयंकरच झाली आता तर ते, ते माहितीच आहे तुम्ही बातम्या बघितल्याच असतील काय सगळं ते बायकांची त्यांनी म्हणजे बाईला हे माणूस म्हणून समजत नाहीत आपण कसे आपल्या गोठ्यामध्ये मा हे जनावर मा बांधून ठेवतो ना तसं त्या बायकांना घरामध्ये बांधून ठेवलं आहे हो त्याने हे हे खूप म्हणजे भयानक आहेचा विचार पण आपण नाही करू शकत कारण आपण त्या संस्कृतीतनं आलेलो नाहीत की आपण ते जगणं जगत नाही आता तुम्ही पण बघत असाल दोन दिवसांपासून ते व्हिडिओ अगदी म्हणजे एअरक्राफ्टच्या पात्यांवरती लोक बसलायत इतकी भीती आहे म्हणजे पळून जायचंय राहायचंच नाहीये हेच लोकांच्या डोक्यात तुम्ही स्वतः राहिला आहेत अफगाणिस्तानमध्ये हे व्हिडिओ बघून ही तिथली परिस्थिती बघून असं काय वाटतं तुम्हाला भयंकर मला म्हटलं ना अतिशय त्रास होतोय क्लेश होत आहेत मला पण एक सांगते <coughs> आम्ही ऐंशी साली जेव्हा तिथून निघालो तेव्हा एक <coughs> मिनिट <में ने था, coughs> आम्हाला एअरपोर्टवरती पोचायला माझ्या मिस्टरांच्या अंडर काम करणारे लोक आठ दहा लोक सगळे अफगाण लोकं आले होते रशियन लोकांचे सगळे ती ते आम्ही तिथेच रशियन लोकांचे ता आम्ही त्याच्यानंतर चार पाच महिने तिथे होतो मग <coughs> आपल्या सरकारने आपल्या लोकांना बरवून परत घ्यायला <coughs> बोलवायला सुरुवात केली होती ते आम्हाला पोचवायला म्हणजे ऑफिस म्हणजे तुम्हाला हे असं म्हणजे गरब द्यायला आणि ते सगळे लोक म्हणाले काही करा पण आम्हाला इथून घेऊन जा तुम्ही आम्हाला इथे राहा इथे रशियन लोक आले आम्ही इथे कस जगायचं हे त्या काळात होत आज सुद्धा तेच आहे ना तुम्ही बघताय ना टी वरती आणि विमानात इतकी भरून त्या टायरला म्हणजे त्या धरून माणसं पडतायत ते म्हणजे हे सगळं आपण म्हणजे अचानक लोकांना तिथे राहायचंच नाहीये बायकांना तर नाहीच मुलांना नाही पुरुषांनाही तिथे राहायचं नाही आहे कारण तालिबानी आहेत ना ते इस्लामीकरण इतकं भयंकर त्यांचं जुलमीपणाच आहे त्यांचा पण ते म्हणतात की आम्ही इथे शांतता किंवा प्रश्न वगैरे काय त्यांच्यावरती विश्वास ठेवायचाच नाही अजिबात विश्वास कारण तुम्ही बघितलंच असले ही सुरुवात झाली काबुलला यायच्यापर्यंत त्याच्या आधी सुद्धा दोन तीन आठवडेपर्यंत आणि ते किती लोकांना मारत होते मारतच होते आणि ते आता सांगतात टी व्हीवरती न्यूज म्हणजे मुलाखत घेताना कोणीतरी वगैरे की नाही आम्ही काय कोणाला मारणार नाही पण ते दिस त्याच्यावरती दिसतंय त्याचं शूटिंग केलेलं दिसतंय या लोकांना मारताना माझा अगदी शेवटचा प्रश्न की आता अफगाणिस्तानमध्ये हे सगळं होतंय आहे अमेरिकेला कोण दोष देत आहे कोण इतर देशांना दो दोष देत आहे तर आत्ता अफगाणिस्तानमधल्या लोकांसाठी इतर देशांनी मिळून काय करणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही स्वतः तिथे राहिला तिथली परिस्थिती तुम्ही बघितली हे तालिबानींना कसं हाकलायचं तिथून हा मोठा प्रश्न आहे कारण त्यांच्या मागे कारण मला पण तेच मला बघितलं त्यांच्या ते की त्यांच्यामध्ये एवढाला अगदी आधुनिक रायफल्स म्हणजे बंदुका हे हे सगळं बांधलेलं सगळं आणखीन इतक्या जीप्स आणि हे सगळे ते रणगाडे आलेले त्यांना हे पैसे मिळाले कुठून ते आव्हाण लोक जे र आहेत ते सगळे गरीब ते म्हणतात आम्ही सगळे गरीबात होत होतं आम्हाला पैसे म्हणून म्हणून तर त्यांना हे पैसे मिळाले कुठून तर मला असं वाटतं आहे की सौदी अरेबियाने त्यांना पैसे दिले असणार आणि चीनने पैसे दिले असणार कारण चीनने पाकिस्तानला तर विकत घेतलंच आहे जवळजवळ आणि त्यांना ह्यांच्या ताब्यात तालिबाने तुम्ही काय कराय आणि चीनने त्यांच्या चीनमध्ये असलेले जे मुसलमान आहेत उप्रुप म्हणून तिथल्या लोकांची मुसलमानपणा त्यांनी सगळा संपूर्णपणे घालवूनच टाकलेला आहे मग तुम्ही तुम्ही करा घालवा काय करा तिचं ठेवा आम्हाला काही करणं नाही आम्हाला हा अफगाणिस्तान पाहिजे कारण तिथे आमची सत्ता असली पाहिजे म्हणजे तिथला पैसा आम्हाला मिळेल गांजा मिळेल हे करेल आणि मग आणि दुसरं त्यांचं असं चीननी मला असं वाटतं भारतावरती सगळं असं छप्पर घालायचं आहे त्यांना hmm. पाकिस्तानला विकत घेतलंच आहे त्याने अफगाणिस्तान म्हणजे तिथपासून सगळं पा भारतावरती भरून सगळं चीनची अशी हे येईल आणि मला तेच वाटतं की तालिबानींचा सगळी मदत करतायत न ते हे करतायत आता त्यांना कसं हलवायचं हटवायचं त्यांनी ते अमेरिकेला काही इंटरेस्ट राहिलेलाच ना नाही आहे त्यांनी सैनिक का काढून घेतलं कळतच नाही मला होतं थोडंफार तरी एक एक थोडं थोडं काढून घ्यायला सुरुवात केली होती पण त्यांचा इंटरेस्ट संपला यातला आता हां आता कोण आपण काय करू शकतो आपल्या भारतामध्ये काय एवढं हे नाही आहे आणि ते काही आपल्या बॉर्डरवरती लगेचच नाही आहे इथपासून तिथपर्यंत जाणं वगैरे काय आहे बघायचं ते बघत राहायचं आपण आता नक्कीच तर माझ्यासोबत रानडे मॅडम होत्या ज्यांनी आपल्या अफगाणिस्तानमधले अनुभव सांगितले त्याच पद्धतीनं त्यावेळी काय परिस्थिती होती आत्ता काय परिस्थिती आणि आता खरं तर तिथल्या लोकांना जे आधी पण वाटत होतं की त्यांना अफगाणिस्तानमध्ये म्हणजे राहू राहायचीच इच्छा नाही आहे ते असं म्हणत होतं की आम्हाला घेऊन जा तर ही परिस्थिती लवकरात लवकर बदलेल अशीच अपेक्षा व्यक्त करूयात आणि अफगाणिस्तानमध्ये जे काय घडतंय त्या सगळ्या लोकांसोबत आपल्या संपूर्ण भारतीयांची संवेदनशीलता आहेच आरती मोरे एच डब्ल्यू न्यूज मराठी पुणे